नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हळद दूध पिण्याचा सल्ला हा सर्वत्र दिला जात आहे आणि आपणही कुठलाही विचार न करता हळद दूध हे सर्रास पीत आहोत परंतु तुम्ही जी तुमच्या घरामधली हळद वापरता हळद दूध बनवण्यासाठी ती साप चुकीची असून यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढणार नाही तर उलट तुमचं आरोग्य हे खराब होईल तर ही हळद दूध बनवण्यासाठी कोणती हळद वापरावी शिवाय हे हळद दूध सर्वांनाच घेता येत नाही त्याचं काय कारण आहे हे हळद दूध कसं बनवायचं आहे त्याची सुद्धा एक पद्धती असते आणि कोणत्या वेळेला घ्यायचं आहे त्यावर सुद्धा त्याचा परिणाम अवलंबून असतो म्हणजे सकाळच्या वेळेला जर आपण हे हळद दूध घेतलं तर त्याचा वेगळा परिणाम असतो दुपारच्या वेळेला हळद दूध घेतलं तर त्याचा वेगळा परिणाम असतो आणि रात्री झोपण्याच्या वेळेत जर हळद दूध आपण घेतलं तर त्याचा सुद्धा एक वेगळा परिणाम असतो निश्चितच हळद दूध हे सर्व प्रकारची सर्दी खोकला छातीमधला कप त्याचबरोबर तॉन्सिलला आलेले सूज घशामधलं इन्फेक्शन श्वसन विकार एवढंच काहीतरी शरीरामधल्या वेदना सुद्धा घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचं खूप छान वर्णन आलेलं आहे अथर्ववेदामध्ये निशा तिकता कटोरुक्षा वर्षोस्ना कप पित्ता अशा पद्धतीचं छान असं वर्णन आलेलं आहे हळदीचं परंतु ती हळद ही आयुर्वेदामध्ये आपल्या घरामधली जी हळद आहे ती सांगितलेली नाही तर आयुर्वेदामध्ये जी हळद सांगितलेली आहे ती कोणती आहे त्याचा वापर कसा करायचा आहे हे दूध कसं बनवायचं आहे त्याचबरोबर कोणकोणत्या कौन व्यक्तीला हे दूध घेता येत नाही या सर्व गोष्टी आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील तर या सर्व गोष्टींचा विचार आज आपण करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे या हळद दूध पिण्याचा त्यांना निश्चित फायदा होईल तर यासाठी आपल्याला एक ग्लासभर दूध लागतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लागते ही हळद जी तुमच्या घरामधली हळद नाही तर ही वेगळी हळद आहे आणि कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये ही आपल्याला सहजरित्या मिळते या हळदीचं नाव आहे आंबा हळद तुम्ही याच्या आधी नक्की नाव ऐकलेलं असेल ती या पद्धतीमध्ये मिळते आपल्याला त्याची हळकुंड आणायची आहे ती कुठून त्याची पूड बनवायची आहे आणि ही हळद आपल्याला त्याच्यासाठी वापरायची तर हे बनवण्याची सुद्धा एक पद्धती आहे तर हे बनवायचं कसं आहे तर एक ग्लासभर दूध आपल्याला घ्यायचं आहे शक्यतो गायचं दूध असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही मशीचं दूध सुद्धा वापरू शकता तर ही बनवण्याची पद्धत अशी आहे की एक ग्लासभर जर तुम्ही दूध घेतलेला असेल तर त्याला पाव चमचा ही आंबा हळद वापरायची असते त्यापेक्षा जास्तही नाही आणि त्यापेक्षा कमी नाही लहान असो किंवा मोठा असो यासाठी हेच प्रमाण योग्य आहे तर पाव चमचाभर हळद आपल्याला घ्यायची आहे आणि हे दूध उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ही पाव चमचा हळद टाकून हे दूध तीन ते पाच मिनटं उकळवायचं आहे बरेच जण चुकीच्या पद्धतीने काय करतात दूध उकळून घेतात आणि त्यानंतर त्यामध्ये हळद मिक्स करून पेतात तर यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होत नाही तर हळद दूध बनवण्यासाठी हे तीन ते पाच मिनिटं दूध उकळलं गेलं पाहिजे हळदीचे जे, जे गुण आहेत आयुर्वेदिक गुण आहेत ते सर्व या दुधामध्ये उतरले पाहिजेत अशा रीतीने तीन ते पाच मिनिटं हे हळद त्या दुधामध्ये उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे दूध आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास प्यायचं आहे आणि जर तुम्हाला कपचा त्रास असेल छातीमध्ये खूप कप तुमच्या झालेला असेल तर हे दूध बनवतानाच त्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे आपल्या शरीरामधले जे त्रिदोसा आहेत वाद कप आणि पित्त यामधला जो कप दोष आहे तो का वाढतो कारण तुमच्या शरीरामधलं फॉस्फरस कमी झालेलं असतं ज्यावेळेस तुमच्या शरीरामधलं फॉस्फरस कमी झालेलं असतं त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये कप वाढतो प्रचंड प्रमाणामध्ये कप वाढतो आणि हे जर प्रमाण कपाचं आपल्याला कमी करायचं असेल कप पूर्ण घालून टाकायचं असेल तर आपल्याला शरीरामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आपल्याला वाढलं पाहिजे आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉस्फरस असतो त्यामुळे हे गुळाचा एक खडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे डायबेटीस असेल तर गुळ वापरू नका त्यांनी तसंच घेतलं तरी चालेल दोन तीन दिवस जरी तुम्ही दूध घेतलं तरी छातीतला कप पूर्णपणे निघून जाईल आता तुमच्या शरीरावर कुठं सूज असेल शरीरामध्ये वेदना होत असतील तर हेच दूध तुम्हाला दुपारी घ्यायचं आहे दुपारच्या वेळेला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरावर कुठेही तुम्हाला वरण असतील किंवा काळे डाग पडलेले असतील कलर पिगमेंट असतील आणि त्यामध्ये सुधारणा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हेच दूध तुम्हाला सकाळी प्यायचं आहे आता अशा काही महिला आहेत की ज्यांना हे दूध किंवा कुठलंही हळद दूध हे ठराविक दिवसासाठी घेता येत नाही तर अशा कोणत्या महिला आहेत तर ज्या माता भगिनी प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करत आहेत गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहेत अशा महिलांना पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत हळद दूध घेता येत नाही आयुर्वेदामध्ये हळदीला जननशक्ती कमी करण्यासाठी वापरली जाणारी एक घटक आहे इतर दिवशी वापरू शकतात आता यामध्ये अशी गंमत आहे की प्रेग्नंट लेडी हे दूध घेऊ शकतात त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही उलट बाळासाठी खूप उत्तम आहे फक्त ओहोल्युशनच्या काळामध्ये हे हळद दूध आपल्याला टाळावं लागतं इतर वेळेला सर्व लोक हे हळद दूध घेऊ शकतात तर या पद्धतीने हे हळद दूध बनवा आंबा हळद दूध बनवा आणि त्या पद्धतीनंच तुम्ही त्याचं सेवन करा निश्चितच तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल केस तुमचे पांढरं होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल त्याचबरोबर घशामधली सूज सर्दी खोकला छातीमधला कप श्वसन विकार हे सर्व पूर्णपणे निघून जाईल या पद्धतीने त्याचं सेवन करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद